नमस्कार मित्रांनो, मी पंकज पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पंकज फूड्स अँड ट्रॅव्हल्स। जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आपले स्वराज्य मोहीम या एक नवीन मोहिमेवर आपण दर आठवड्याला किंवा दर महिन्यामध्ये आपण एक दोन किल्ले सर करतो किंवा त्या किल्ल्यांची माहिती आपण घेऊन येतो। त्याचप्रमाणे आज आपण पुन्हा असा एक आपल्या पुण्याच्या जवळच असलेला असा एक किल्ला आपण आज व्हिजिट करणार आहोत, आणि आपला आजचा हा सहावा किल्ला असणार आहे की जिकडे आपण व्हिजिट करणार आहोत। चला तर बघूया मग हा कुठला किल्ला असणार आहे आणि काय आपण आज कवर करणार आहोत या सगळ्या याच्यामध्ये। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल जाईल। आज आपण किल्ले पुरंदरला भेट देणार आहोत। पुरंदरचा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ येतो। या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे, त्यामुळे या किल्ल्याला इतिहासात खूप मोठं महत्त्वाचं स्थान आहे। हा किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला सुमारे 20 मैल अंतरावर तर सासवडच्या नैऋत्येला 6 मैल अंतरावर आहे। गडाच्या पूर्वेला बहुतांश प्रदेश हा सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे। वायव्येला 13 ते 14 मैल अंतरावर सिंहगड आणि 20 ते 19 मैल अंतरावर राजगड असे दोन किल्ले आहेत। पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे। पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर। हा किल्ला मजबूत असून बचावाला अगदी उत्तम जागा आहे। गडावर मोठी शिबंदी राहू शकते, दारुगोळा व धान्याचे मोठे साठा तुम्ही करू शकता किंवा दीर्घकाळ हा लढवता येऊ शकतो। तर एक बाजू सोडली गडाची तर सर्व बाजू खूप दुर्गम आहेत। गडावरून सभोवतालचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते, म्हणून हा गड बराच काळ स्वराज्यात होता आणि तिकडनं खूप काही या किल्ल्याने खूप काही लढाया बघितल्या। या किल्ल्याकडे येण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे तुम्ही कात्रज बोबदेव घाटातून येऊ शकता, दुसरा म्हणजे कात्रज दिवे घाट आणि मग तुम्ही सासवड या मार्गे तुम्ही पुन्हा पुरंदरला येऊ शकता, तिसरा म्हणजे आहे तुम्ही कापूरवळ भोर मार्गे तुम्हीसुद्धा या किल्ल्याला व्हिजिट देऊ शकता। बहामनी काळी बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी या किल्ल्याचे पुनर्बांधणीस प्रारंभ केला। हा किल्ला सन 1489 सुमारास निजामशाहीत सरदार मलिक अहमद यांनी जिंकून घेतला। पुढे 1550 आदिलशाहीत आला। 1549 आदिलशाहने शहाजी महाराजांना कैदेत टाकले। त्यावेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले, म्हणून शिवरायांच्या बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहने प्रत्येकांनाच रवाना केले। परिस्थिती फारच बिकट होती, एकीकडे आपले वडील नजर कैदेत होते तर दुसरीकडे प्रत्येकांनाच त्या स्वारीमुळे स्वराज्यास धोका होता। महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली, मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता, महाजी नीलकंठ यांच्या ताब्यात होता। त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले। या पुरंदर किल्ल्याच्या साह्याने मराठ्यांनी प्रत्येकांशी झुंज दिली आणि लढाई जिंकली। शिवाजी महाराजांनी या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त केले। सन इसवी सन सोळाशे पंचावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर या सगडाचे सरनोबत म्हणून नेमले। वैशाख शुद्ध 12 शके 1579 म्हणजेच 14 मे 1657 गुरुवार या दिवशी संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला। आपण मित्रांनो, आता आपण हा जो काही आत्तापर्यंत आपण जे काय ऐकलं ते थोडासा इतिहास ह्या गडाविषयी होता, आणि आपण आत्ता सासवड या गावातून वर येऊन आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत। या गडावर एंट्री करण्याच्या बाबतीत मला काही तुम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून म्हणजे हा गड जवळपास 5 ते 6 वर्ष झालं हा गड आर्मीच्या प्रशिक्षण केंद्र म्हणून आर्मीकडे दिल्या गेलेला आहे। सो त्याच्यामुळे इकडे असणाऱ्या एंट्री आणि काही रिस्ट्रिक्शन इकडे आहेत जे तुम्हाला इकडे फॉलो करायचे तिकडे आल्यानंतरनं। सगळ्यात अगोदर तुम्ही इकडे जेव्हाही एंट्री करताल तर तुम्हाला हा एंट्रीचा जो टायमिंग आहे 10 ते 5 या टायमिंगमध्ये तुम्हाला इकडे एंट्री दिली जाते। सो तुम्हाला 10 आतमध्ये तुम्ही इकडे जाऊ शकत नाही अगोदर, आणि 5 आतमध्ये तुम्हाला किल्ला सोडून बाहेर यायचं आहे। सो हा एक टाईम पिरियड आहे, तो टाईममध्ये तुम्हाला यायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही इकडे येताना तुमच्याबरोबर वोटिंग कार्ड असायला पाहिजे किंवा वोटिंग किंवा कोणतंही आय डी प्रूफ
जे काही गव्हर्नमेंट आय डी प्रूफ असेल ते तुमच्याबरोबर असायला पाहिजे. तुम्हाला तिकडे जाऊन एंट्री करायची आहे. टू व्हीलर कोणतीही आतमध्ये सोडली जात नाही. तुम्हाला टू व्हीलर जी आहे बाहेर समोर गेटच्या बाहेरच्या साईडलाच पार्किंगला लावावं लागेल. फोर व्हीलर जे आहेत त्याच्यासाठी आतमध्ये पार्किंगची सुविधा आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे आतमध्ये लावू शकता गेटच्या आतमध्ये. किल्ल्यावर दोन ब्रिटिशकालीन चर्च तुम्हाला इकडे बघायला भेटतील. त्याची अवस्था एवढी अशी आत्ता सध्या चांगली नाही आहे, पण बांधकाम जसंच्या तसं आहे, कुठे पडझड झालेलं नाही आहे. खिडक्या आणि या सगळ्या गोष्टी इथल्या दरवाजे काढले गेलेले आहेत, पण बाकीचं बांधकाम खूप चांगलं अशा कंडिशनमध्ये आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, अजून पण त्याचा जो छत आहे तो एकदम व्यवस्थित लाकडामध्ये आहे तसा तसा दिसतो. अजून पुढे एक चर्च आहे, ते चर्च थोडंसं ह्याच्यापेक्षा आकाराने मोठा आहे आणि आपण तेही पाहूया. 1665 मुघल सरदार जयसिंहाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते, जेव्हा पुरंदरावरील नामजात लोकांचा सरदार मुरारबाजी प्रभू होता, त्याच्याबरोबर 1000 माणसं होती आणि 1000 माणसं आणि 1000 लोकं जी गडावर होती अशी, यापैकी टोटल 700 लोकांना घेऊन तो दिलेरखानावर खाली चालून गेला. आणि दिलेरखानावर ज्यावेळी तो चालून गेला, दिलेरखान हा जवळपास 5000 पठाण लोकांना घेऊन पुरंदरला वेढा घातलेला होता. यांच्यामध्ये खूप मोठी लढत झाली आणि या लढतीमध्ये जवळपास 500 पठाण लष्कर यांनी म्हणजे मराठ्यांनी ठार केले. आणि ते बघून, त्याचे शौर्य बघून मुरारबाजींना म्हणजे मुरारबाजी देशपांडे यांना दिलेरखानने त्यांच्या बाजूने लढण्यास सांगितले, पण मुरारबाजींनी त्याला नकार देत त्यांच्यावर पुन्हा वार केला. तर दिलेरखानांनी त्यांना बाण मारून किंवा कटकपटीने त्यांना मारलं आणि मग पुढे पुरंदरावर ताबा घेतला. महाराजांना जेव्हा ही बातमी कळली की जेव्हा मुरारबाजी पडले हारले, त्यावेळे त्यांनी 11 जून 1665 इतिहास प्रसिद्ध म्हणजेच पुरंदराचा तह केला. या किल्ल्यात 23 किल्ले राजांनी मोगलांना द्यावे लागले, त्यावेळी त्यांनी त्या 23 किल्ले मोगलांना दिले. त्यामध्ये पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माऊली, मनोरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पसळगड असे बरेच किल्ले जे होते, 23 किल्ले टोटल त्यांनी मोगलांना दिले. हा जो तुम्ही आत्ता पाहताय हा बिनी दरवाजा, पुरंदर माचेवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाजातून आत शिरल्यात पहारेकऱ्यांच्या देवाड्या आहेत. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि बंगले दिसतात. पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते, त्याचे नाव पुरंदरेश्वर आहे. या पुरंदरेश्वराच्या मंदिरामुळेच याला पुरंदर असे नाव पडलेलं आहे. पुरंदरेश्वराचं मंदिर हे महादेवाचे आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही गाडी आतमध्ये पर्सनल घेऊन जाऊ शकत नाही किंवा ती गाडी घेऊन आतमध्ये फिरू शकत नाही. फोर व्हीलर पण आतमध्ये पार्क करावं लागते तुम्हाला. तर इकडे कुठली एंट्री फी वगैरे काय नाही आहे. तुम्हाला जो इकडे नियम्स त्यांनी हे करून दिलेत ते तुम्हाला करावे लागतील. त्याचबरोबर इकडे कुठेही कॅमेरा कुठला अलाव नाही आहे किंवा ड्रोन हे अलाव नाही आहेत आतमध्ये. इकडे प्रशिक्षण चालतं त्याच्यामुळे हे सगळे बंद करून ठेवलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही जसं जसं पुढे येताल तुम्हाला पहिल्यांदा एंट्री करून कॅमेरा तुम्हाला आतमध्ये सबमिट करावा लागेल. त्याच्यानंतरनं पुढे पुन्हा एक चेक पॉईंट लागेल. चर्चपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला एक शिव मंदिर लागेल. हे
हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची 1.5 ते 1.5 फुटाची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंथी बांधकामाचे मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार थोरल्या बाजीरावांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर ना उजव्या साईडला तुम्हाला काही छावणी दिसतील, छावणी म्हणता येत नाहीत, काही वास्तू दिसेल. त्या वास्तू ह्या ब्रिटिशकालीन बांधल्या गेलेल्या आहेत, जिकडे सैन्य किंवा काही लोक राहत होते त्या वास्तू त्यावेळी बांधल्या गेल्या होत्या. आणि इथून पुढे आल्यानंतर तुम्हाला जी चौकी दिसते खाली, या चौकीमध्ये तुम्हाला सगळे तुमचे मोबाईल सबमिट करायचे आहेत. आणि तिथून पुढे तुम्हाला वरच्या साईडला चालत जायला वाट आहे गडावर. तर तिकडून तुम्हाला वरच्या साईडला तुम्ही गडावर जाऊ शकता. आणि गडावर पाहण्यासारख्या ठिकाणांपैकी तुम्ही म्हणजे बिनी दरवाजा जो आपण पहिल्यांदा पाहिला आणि पुरंदरेश्वराचं मंदिर तेही आपण पाहिले, खाली दोन चर्च पाहिल्या. त्याचबरोबर जर तुम्ही वर गेला तर त्यानंतरनं तुम्हाला रामेश्वराचं मंदिर भेटेल, दिल्ली दरवाजा भेटेल, खंदक कडा आहे, पद्मावती तळे आहे, शेंद्रा बुरुज आहे, केदारेश्वराचं एक मंदिर आहे खूप उंचावर आहे, त्या मंदिरावरून तुम्हाला राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, मल्हारगड, रोहिडा असे करेपठार असे बरेच परिसर तिकडनं तुम्हाला दिसतात. त्यानंतरनं पुरंदराची माची दिसेल. फोन आणि कॅमेरा अलाव नसल्यामुळे आपल्याला तिकडचं काही शूटिंग करता नाही आलं, पण तिकडनं खाली आल्यानंतरनं आपण फोन कलेक्ट केले. आणि फोन कलेक्ट केल्यानंतरनं राईट साईडला ज्यावेळेस तुम्ही सरळ चालत जाताल त्यावेळेस तुम्हाला इकडे संभाजी महाराजांनी एक उद्यान उभं केलं आहे. आणि ते बाग आहे छोटीशी, त्या बागेमध्ये महाराजांचा पुतळा आहे. तिकडे तुम्ही बघू शकता आणि तिकडे तुम्ही थोडा वेळ बसू शकता. तुम्ही जर काही खायला आणलं असेल तर तुम्ही तिकडे आरामात जेवण वगैरे करू शकता. पाण्याची सोय पण आहे तिकडे. तिथून थोडंसं पुढे अंतर चालत आल्यानंतर ना तुम्हाला एक चढ लागेल. तो चढ पूर्ण केल्यानंतर ना इकडे तुम्हाला शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो तुम्हाला इकडे दिसेल. आणि त्याच्याबरोबरच अपोजिट साईडला जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला ती वास्तू होती. आणि ती वास्तू काही कोविडच्या काळामध्ये ती वास्तू दुर्लक्षित होती आणि ती खराब झाली होती. सो सैन्यांच्या हातात ज्यावेळी हा किल्ला गेला त्यावेळी त्यांनी त्या किल्ल्याची किंवा त्या वास्तूची डागडुजी केली. आणि तीच वास्तू आत्ता त्यांनी ॲज अ म्युझियम म्हणून किंवा संग्रहालय म्हणून त्यांनी तिकडे हे केलेलं आहे. तुम्ही ते जाऊन बघू शकता. आणि तुम्ही काही नाही पाहिलं तर तुम्ही इकडे येऊन नक्की व्हिजिट करा, कारण की हे खूप म्हणजे मी पूर्ण किल्ला पाहून आलो, पण किल्ल्यानं पाहिल्यानंतरनं जे काही तुम्हाला माहिती हवी आहे या किल्ल्याविषयी किंवा ओव्हरऑल इतिहासाविषयी जी काही माहिती आहे ती सगळी जशीच्या तशी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे इकडे मांडली आहे. आणि खूप चांगली ठेवणसुद्धा केली आहे. तुम्ही इकडे एंट्री केल्यानंतर एक वेगळाच अनुभव तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. तर तुम्ही इकडे आल्यानंतर इकडे नक्की व्हिजिट करा. इकडे कॅमेरा वगैरे सगळं अलाव आहे, तुम्ही इकडे येऊन शूट करू शकता. तुम्ही बघू शकता 2021 हा याचं उद्घाटन झालं आहे किंवा हे रिन्यूवेट केलं गेलं आहे. तर चला तर बघूया आतल्या साईडला आपण कसं काय काय त्यांनी केलेलं आहे आतमध्ये. इकडे तुम्ही एंट्री मारल्यानंतर ना तुम्हाला दोन मावळे दिसतील साईडला, दोन्ही साईडला ज्यांच्या हातामध्ये भाला आहे आणि स्टॅच्यूज आहेत. त्याचबरोबर इकडे फ्रेम करून लावलेले आहेत. जेवढे किल्ले महाराष्ट्रामध्ये आढळले आहेत तेवढ्या सगळ्या किल्ल्यांचे किंवा बहुतांश मेन किल्ल्यांचे त्यांनी फोटो आणि एक दोन तीन वाक्यामध्ये त्या किल्ल्याची माहिती किंवा तो गड किंवा तो दुर्ग हा समुद्रसपाटीपासून त्याची असणारी उंची आणि तो कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, कुठल्या ठिकाणी आहे, त्याचं नाव, मूळ नाव किंवा त्याचं टोपण नाव असणारं किल्ल्याचं नाव आणि त्याचा एक त्या टाईमचा एक सुंदर असा फोटो तिकडे फ्रेम करून लावलेला आहे. त्याचबरोबर छोटीशी माहितीचा फलक तिकडे लावलेला आहे जेणेकरून तुम्हाला सगळं पूर्ण माहिती तिकडे भेटेल. असे बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्या काळचे जे मावळे होते, त्या काळचे काही सैनिक होते, त्यांची माहिती इकडे दिलेली आहे की जे खूप त्यांनी मोठमोठ्या लढाया गाजवल्या. एसाजी गंग, बहिरजी नाईक, हिरोजी इंदलकर असे बरेच लोकांची इकडे माहिती पण तिकडे तुम्हाला दिलेली आहे आणि ती तुम्ही माहिती पूर्ण वाचू शकता. तर याच्यामध्ये दोन हॉल आहेत आतमध्ये, एक बाहेरच्या साईडला आणि एक आतमधल्या साईडला. तर बाहेरच्या साईडला पूर्ण हॉलमध्ये दोन्ही भिंतीवर सगळ्या किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. बहुधा सगळे किल्ले हे महाराष्ट्रामधलेच आहेत. आणि त्याचबरोबर आतल्या साईडला तुम्ही ज्यावेळी एंट्री मारताल तर आतल्या साईडला एक तलवारसुद्धा आहे, जिकडे तुम्ही ती तलवार बघू शकता जी त्यावेळी वापरला जात होती. ती तलवार आहे, तुम्ही ती तलवार बघू शकता.
आतल्या बाजूस ज्यावेळी विजिट देताल त्यावेळी तुम्हाला तिकडे संभाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांचा पूर्ण अभिषेक आणि ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला तोपर्यंतचा पूर्ण इतिहास हा चित्रस्वरूपात आणि छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये माहिती फलक त्याच्या खाली लावलेले आहेत. त्याचं पूर्ण जडणघडण कशी झाली, ते कसे कसे घडत गेले, सगळा इतिहास तुम्हाला चित्रस्वरूपात इकडे तुम्ही बघू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जसे अपलोड होतील तसे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर सेम व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. चला तर मग आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.